जळगाव महापालिकेच्या स्थायी समिती सभेत स्वच्छतेच्या मुद्द्यावरून दोघा नगरसेवकात जबरदस्त खडाजंगी झाली. महापालिकेच्या प्रस्तावित अंदाजपत्रकावर चर्चा करण्याकरता प्रभारी आयुक्त किशोर राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरू होती. यावेळी महापालिकेचे काही अधिकारी तसंच पदाधिकारी सफाई कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक स्वच्छतेची कामं करून घेत असल्याचा आरोप स्वीकृत नगरसेवक आनंद जोशींनी केला. त्यानंतर दोघा नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद रंगला. आयुक्तांनी या प्रकरणाची आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर अखेर या वादावरती पडदा पडला. हे लोकांचे पगार इथला कर्मचारी आपले आणि कामाच्याकडे चालतात, म्हणजे हे सगळं चालतं अधिकाऱ्यांना. नगरसेवकांनी घरी माणसं लावले कामाला, मग महापालिकेत ते चालतं, उपायुक्त घरी घेऊन गेले ते चालतं, मी नागरिकांचं काम करून त्रास होतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.